नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलला. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या शेतातील एका कामगार म्हणजे हमालाची कथा सांगणार आहे. संध्याकाळची वेळ होती आणि सगळेच गावाला गेले होते 2 दिवस, कारण की आमच्या नात्यातलं खूप जवळचा एक व्यक्ती वारला होता आणि त्यामुळे सगळे तिकडे गेले असल्यामुळे रात्रीच्या वेळी घरी थांबणं काही बरोबर नव्हतं. आजूबाजूला खूपच लांब लांब वस्त्या होत्या आणि गाव पण खूपच लांब आहे. गावापासून साधारणतः 1-2 किलोमीटर असं रानमाळाला आमचं घर होतं. म्हणून मग मी मदतीला आमच्याच गावातला, तसा तो आमच्यात कामाला नसायचा तरी पण मी माझ्या ओळखीचा होता आणि नेहमी आमची चांगले त्याचे संबंध होते आणि त्यामुळेच मी त्याला म्हणजे सगळे तात्याच म्हणायचे. रात्री माझ्या सोबतीला बोलवलं आणि सोबतीला येऊन त्याने रात्री मग मलाच कसा आनंद दिला आणि पुढे काय काय केलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या आणि चला मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभांगी आहे. तशी मी दिसायला खूप देखणी आणि हुशार तर आहेच, मात्र मी इथे माझे सासू सासरे आणि मी राहते. आमचे हे शहरात असल्यामुळे कामासाठी ते तिकडे असतात. कधी काळी जर सुट्टी भेटली तरच गावी येणं जाणं, नाहीतर इरीवक्ती तसं काही नसायचं. झालं असं मग ते आल्यावर काही वाटायचं नाही आणि घर भरून जायचं. त्यांना काही इकडे गावामध्ये काम नव्हतं. तसं आमचं गाव खेडेगाव आहे, एवढं काही काम नसल्यामुळे परगावी सगळे लोक जायची आणि माझ्या मला इथे एकटीला दिलतं. तसा माझा प्रेमविवाह झाला होता, मात्र हळूहळू एवढं काही नाही राहिलं. आता लग्नाला 4-5 बरेच वर्ष झाली. मी तशी एकटी राहायला मला काही वाटायचं नाही, कारण की आमच्या गावाला मी तशी एकटी राहिलेली आहे. पण ते तर मी गावात होते आणि इकडे वस्तीला आहे. मी दिसायला सुंदर आणि देखणी होतीच. एकदा झालं असं, संध्याकाळची वेळ होती आणि त्यामुळे सगळे आम्ही घरामध्ये बसलो होतो आणि टी व्हीवरती सगळ्या मालिका वगैरे पाहत होतो. मी त्यांच्याशी बोलले आणि फोन दिला. म्हणून मग मी माझ्या घरच्यांना फोन लावले. आई वडिलांशी मी खूप वेळ बोलत होते आणि बोलत असताना थोडंसं मला काम निघालं आणि मी म्हटलं, अगं मला जाऊ दे, घरातला खूप राडा पण आहे. आत्ता जेवण केलं आहे आणि भांडी पण घासायचे, घर आवरायचे. त्यावेळेस ती मला म्हटली, बर ठीक आहे, उरक तुझं. आणि मग मी म्हटलं, हो मी करेन तुम्हाला निवांत फोन. तर ते म्हटले की बर ठीक आहे. नंतर मी माझ्या कामात व्यस्त झाले होते. अचानक घरातून मला रडण्याचा आवाज आला. मी बाहेरच भांडी घासत होते. सुरुवातीला मला वाटलं की हा माझा भास वगैरे आहे, तर माझ्या सासऱ्यांनी मला हाक मारली आणि मी पाहिलं की माझी सासू खूपच रडत होती. मला खूप वाईट वाटलं आणि काय झालं त्यावेळेस कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मी मोबाईल फोन घेतला आणि म्हटलं, काय झालं पाहू दे जरा. त्यावेळेस मी मोबाईल कानाला लावला आणि समोरून आमचे एक नातेवाईक बोलत होते. माझ्या सासूचे भाव अचानक गेले आणि त्यामुळेच त्यांना त्यांचं दुःख अनावर झालं नाही. त्या रडू लागल्या. त्यावेळेस मी त्यांना धीर दिला, कारण की एकमेकांच्या सुखदुःखात आम्हाला सामील व्हायलाच लागतं. मग ते संध्याकाळची वेळ होती आणि तसं काय त्यांचं घर लांब नव्हतं. मग ते साधारणतः 40-50 किलोमीटर असेल. गावातील एक गाडी पाहिली, फोनवरती बोलवली आणि ते जाणार होते. ते माझी पण काळजी करत होते, मात्र ते म्हटले, तू नको, कारण की सगळं घरदार आणि तू, मी ह्याच्या आधी असं कधी पाहिलं नव्हतं. म्हणून मग मी नको जायला असं म्हटलं. त्यावेळेस ते म्हटले, आता पण तुझ्या सोबतीला कोण. त्यावेळेस मी म्हटलं, अहो कोणीतरी असेलच. त्यावेळेस माझे सासऱ्यांनी मला सुचवलं, अगं तात्याला मी सांगितलं आहे ते येतील, तू नको काळजी करू, तू थांब. मी म्हटलं, हो. तात्यांना त्यांनी फोन केला आणि म्हटले, लवकरात लवकर घराकडे ये आणि घरी थांब, इथं आम्ही जरा परगावीच चाललो आहे. कारण की सगळ्यात विश्वासातलं तेच होतं, त्यांच्यावरच खूप आम्ही विश्वास ठेवू शकणार होतो. गावातील इतर लोक एवढं काही कोणावर माहिती नव्हतं, मात्र तात्या कसे आहेत हे मला माहिती होतं. हे गाडीत निघून गेले आणि गाडी भाडोत्री आणली होती. आता त्यावेळेस मला पण करमलं नाही. मी आमच्या ह्यांना पण फोन करून सांगितला, तर ते म्हटले, आता तर मला वेळ नाही, मी उद्या सकाळ जाईन.
त्यांच्या मामाच्या गावी. मी म्हटलं बरं ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला आणि तेवढ्यात त्याचं आलं. काय झालं मला काय एवढ्या बोलवलं लगबिगीनं, मग मी आल्यावर सांगितलं तर त्यांना पण वाईट वाटलं. ते म्हटले बरं असू दे. मी म्हटलं की तुम्ही इथेच झोप आजच्या दिवस सकाळी जावा. मग आम्ही खूप वेळ दोघं एकमेकांना बोलत बसलो. मी म्हटलं जेवण नसेल केलं तर जेवण करून घ्या. ते म्हटले नाही नाही मी जेवण करून आलो आहे तूच जेवण कर. त्यावेळेस मी म्हटलं आमचं जेवण करून आहो बसलोच होतो आणि तोपर्यंत ही बातमी आली खरंच खूप वाईट झालं. मग आम्ही बोलत होतो त्या दिवशी तात्या आणि मी दोघंच होतो. आम्ही दोघं एकमेकांना सोबत होतो. मला तर त्यांचा स्वभाव खूप आवडायचा. आज आम्ही खूप वेळ बोलत होतो त्यावेळेस मी त्यांना स्वतःहून विषय काढला आणि म्हटलं की तुम्हाला एक बोलू का हो राग नाही येणार ना. त्यावेळेस ते म्हटले बोल ना तुम्ही लागेल तिथे काम करता आणि घर वगैरे चालवता त्याच्यात तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला असं नाही का वाटलं की तुम्हाला कोणीतरी सोबत असावी तिने रोज जेवण वगैरे द्यावं आणि घास भरवावा. तुम्ही मला माहीत आहे सगळे गावातील लोक तुम्हाला नावाजतात मात्र काही लोक फक्त कामापुरती तुम्हाला जवळ धरतात. त्यावेळेस ते म्हटले आता आपल्याला वाटून काय उपयोग आहे आपण कसं आहे हे माझी मला माहीत आहे. मी कोणाबद्दल कधी वाईट विचार पण नाही केला आणि कधी असं कोणाबद्दल वाईट बोललं पण नाही मात्र माझ्याच नशीब असं येतं. मात्र खूप वेळ आम्ही बोलत होतो. मग झालं असं बोलता बोलता मी म्हटलं की तुम्हाला तर माहीत आहे मी इकडे एकटीच असते मला पण मन आहे मला पण वाटतं की कोणीतरी माझा चांगला मित्र असावा आणि त्याने मला खूप प्रेम करावं. मी म्हटलं हो. मग त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला एक बोलले तर माझी इच्छा पूर्ण कराल का. त्यावेळेस ती म्हटले हो पण काय पाहिजे तुला नक्की काय हवं आहे. त्यावेळेस मी कसं बोलू हेच मला समजत नव्हतं. शेवटी मी माझी हिम्मत केली आणि कारण की आज नाही जर मी बोलले ना तर मी पुन्हा कधीच बोलू शकणार नाही असं मी त्याला म्हटलं. त्यावेळेस ते म्हटले हे बघ मला कारण की तुला काही द्यायला वगैरे माझ्याकडे एवढे पैसे पण नाही माझी घरची परिस्थिती हे तर तुला माहीत आहे त्यामुळे काय पाहिजे तुझ्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. त्यावेळेस मी म्हटलं नाही हो मला तसं काही नको तुमच्याकडून मी कधी मागितले तुम्हाला फक्त मला आनंद द्या आणि मला शांत करा. तुम्हाला तर माहीत आहे मी दिवसभर शेतामध्ये वगैरे काम करते माझं खूप मन नाराज असतं कारण की मला जे पाहिजे ते काही भेटत नाही. माझं पण मन आहे मी पण एक बाई आहे. त्यावेळेस त्यांना बरोबर समजलं आणि ते म्हटले हो पण मी अगदी मळलेले कपडे वगैरे घालतो आणि एकदम मी साधा तरी तुला कसा मी आवडलो. त्यावेळेस मी म्हटलं तुमचा हा साधेपणाच मला आवडला मी रोज तुमच्याबद्दलच विचार करत असते आणि खूप वेळ मी तुम्हालाच आठवत असते आज नका नाही म्हणू नका. त्यावेळेस ते म्हटले हो मी तर तयारच आहे. मग काय त्या रानातल्या वस्तीला आम्ही दोघंच सोबतच होतो. त्यांनी घेतलं ना मला जवळ आणि करू लागले प्रेम. त्यांची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती. मला मात्र त्याच्यामधून भरपूर सुख भेटत होतं. मी मात्र आनंदी झाले आणि त्यांना साथ देऊ लागले. ते पण वेड्यासारखं मला प्रेम करत होते. रात्री न ते थांबले न मी थांबले. दोघांनी एकमेकांनी आम्ही खूपच आनंद घेतला. त्यांनी मला जे सुख दिलं होतं ते मी विसरलेच नाही. तिथून पुढे रोज ते यायचे आणि मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद द्यायचे आणि मला शांत करायचे. तर कसे वाटले तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.